मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद येवला तालुक्यात बघण्यास मिळाले. येवला येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विंचूर चौफुली येथे मनमाड शिर्डी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून शहर बंद ठेवण्यात येऊन प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आलं. त्याचप्रमाणे येवला येथील बससेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच येवला तालुक्यातल्या जळगाव नेऊर या गावातही नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे बंदच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विखर्णी येथील आठवडे बाजार एक तासासाठी बंद करण्यात येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं गेलं. यावेळी विविध वक्त्यांनी मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं असल्याचं म्हटलं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा हा लढा सुरूच राहील असा मनोदय व्यक्त करण्यात आला. या आरक्षण आंदोलनामध्ये मुस्लिम समाजानंही पाठिंबा दिला. तसेच तालुक्यातील पाटोदा गावात सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्णपणे गाव बंद करून गावात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुखेड गाव देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं दिवसभर बंद ठेवण्यात आलं होतं. न्यूज रिपोर्टर संतोष भटाव, एसएन मीडिया, येवला.